लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गवळाण्याचे सरपंच नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे यांच्यावर 4 दिवसापूर्वी टवाळखोरांकडून कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। दरम्यान या हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीचा रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून हातामध्ये धारदार चॉपर घेऊन बनवलेला रील पोलिसांना आव्हान देणारा आहे। खरंतर नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला अधोरेखित करणारा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचं प्रमाण चिंताजनक असल्याचं देखील या निमित्तानं समोर आलंय। अल्पवयीन मुलांना लवकर जामीन मिळतो म्हणून काही गुन्हेगारी टोळक्यांकडून हल्ला करणे, खंडणी उकळणे अशा गुन्ह्यांसाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब देखील पुढे आलेली आहे। दरम्यान नगरसेवक पुत्र अजिंक्य चुंबळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा संशयित आरोपी अजय आठवलेचा कारमधील कोळता हातात घेऊन पोलिसांना आव्हान देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। दरम्यान अशा टवाळखोरांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।